सुकून। नमस्कार, ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यशाळेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची आपली कार्यशाळा म्हणजे घरच्या कचऱ्यामधून आपल्याला उपयुक्त असं उत्तम प्रतीचं खत कसं तयार करता येईल याबद्दलची ही कार्यशाळा आहे। आणि या कार्यशाळेमध्ये वेगवेगळे प्रश्न, म्हणजे आधी तुम्ही एक व्हिडिओ बघितलाच असेल आणि त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला याच्यावरती विचारू शकता आणि मी त्याचा पूर्णपणे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन। मंडळी, सध्या हा कचऱ्याचा इतका गंभीर प्रश्न आहे, कमालीचा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। जागोजाग आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसतात किंवा आपण घंटागाडीमध्ये सुद्धा हे कचऱ्याची ढीग कचरा आपल्या घरातला देत असतो आणि त्याचे एवढे मोठे ढीग तयार होतात आणि त्याच्यामध्ये अत्यंत घातक असे विषाणू तयार होतात, गॅसेस तयार होतात आणि आपलं पर्यावरण त्याच्यापासून धोक्यामध्ये येत आहे आणि या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनावरती परिणाम होतो आहे। म्हणून हे पर्यावरण आपल्याला शुद्ध ठेवायचं आहे, चांगलं ठेवायचं आहे आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांनीच याच्याकरता प्रयत्न करायचा आहे, कारण हा कचरा वाढवण्यामध्ये आपलाही हातभार आहे। तेव्हा या ओल्या कचऱ्यापासून आपल्याला खत कसं तयार करता येईल याबद्दलची ही कार्यशाळा आहे आणि त्याबद्दलचा मी व्हिडिओ तुम्हाला म्हणजे पाठवलेलाच आहे तयार केलेला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला बहुतेक सविस्तर माहिती मिळाली असेल। पण तरीही आपण ज्यावेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला काही मनामध्ये शंका असतात, त्याचं समाधान आपल्याला करायचं आहे, तर तुम्ही मला निसंकोचपणे प्रश्न विचारू शकता आणि मी माझ्या तऱ्हेने त्याचा तुम्हाला त्याची उत्तरं देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन। आता माझ्याशी संपर्क साधण्याकरता म्हणून, कारण आजच्या या समजा कार्यक्रमामध्ये तुम्हाला उत्तर नाही मिळालं किंवा नंतर तुम्हाला पुन्हा आणखीन काही प्रश्न मनामध्ये उपस्थित झाले, काही अडचण आली आणि माझ्याशी जर का तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर माझं नाव आणि मोबाईल नंबर तुम्ही लिहून घ्या। मीना जोशी, नागपूर। माझा मोबाईल नंबर आहे 9422313282। मी एकदा पुन्हा तुम्हाला दाखवून देते सगळ्यांना। मला असं वाटतं बहुतेक सगळ्यांनी नंबर लिहून घेतला असेल आणि आपल्याला गुगल फॉर्मवरती प्रश्न विचारायला सांगितले होते आणि काही माझ्याकडे प्रश्न आले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करते आहे। माझ्याकडे पहिला प्रश्न आला होता शैलेश काणे नागपूर यांचा, यांनी विचारलं होतं की हाऊ टू मेक ऑर्गनायझेशन फर्टिलायझर। मला ना खरं म्हणजे हा प्रश्न कळला नव्हता, म्हणजे बहुतेक त्यांना ऑर्गॅनिक फर्टिलायझर असं म्हणायचं असावं असं मला वाटतं। तर ह्या आपल्या कंपोस्टपासून निघालेलं जे पाणी असतं त्यालाच आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर असं म्हणता येईल आपल्याला। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की दया व्याघ्रा नागपूर इथून त्यांनी विचारलं आहे की जो घरामध्ये पेपरचा कचरा रद्दी निघते आहे, कचरा निघतो आहे, तर त्याचं मी काय करू, मला काय उपयोग करता येईल। तर आपला आजचा हा विषय आहे कंपोस्टचा आहे, तर आपण कंपोस्टमध्ये हे पेपर वापरू शकतो, कारण आपल्याला जो सुका कचरा लागत असतो तो जर का नाही मिळाला तर आपण त्याच्यामध्ये पेपर वापरू शकतो। पण पेपर वापरतानासुद्धा आपल्याला काही बंधनं आहेत की ब्राऊन पेपर, प्रिंटेड पेपर आपल्याला वापरायचा नाही आहे, पेपर नॅपकिन्स आहेत, अनप्रिंटेड पेपर्स जे आहेत हे आपल्याला वापरता येतात, पण ते टाकताना मात्र त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करून टाकायचे असतात जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं कंपोस्टिंग जे आहे हे लवकर होऊ शकेल आणि ते पाणी जे जास्त होतं त्याच्यामध्ये ते ॲब्सॉर्ब करू शकतील। त्यानंतर राजश्री नाईक नागपूर यांचा प्रश्न आहे की कंपोस्ट तयार करत असताना त्याच्यामध्ये घाणेरडा वास येतो किंवा काहीतरी त्याच्यामध्ये चिलट, काही अळ्या किंवा असं काही त्याच्यामध्ये तयार होत असतं,
तर काय करावं? तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण कंपोस्ट तयार करतो त्यावेळेला कार्बन, नायट्रोजन, एअर आणि मॉइश्चर ह्याचं प्रमाण बरोबर जर साधलं गेलं तर आपलं कंपोस्ट अतिशय उत्तम प्रकारे होऊ शकतं. आता यांच्या बाबतीमध्ये प्रश्न असा येतो आहे की यांचं कंपोस्ट जे आहे ह्याच्यामध्ये त्यांना वास येतो आहे किंवा इन्सेक्ट्स होत आहेत, याचा अर्थ असा आहे की यांच्या या कंपोस्टमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये हे कीड ही तयार झालेली आहे. अशा वेळेला घाबरायचं काही कारण नाही, तुम्ही ते थोडंसं पसरवून ठेवा, थोडंसं सुकं होऊ द्या आणि त्याच्यामध्ये सुका कचरा तुम्ही त्याच्यामध्ये घाला. सुका कचरा, त्यानंतर आपलं कोकोपीट आहे, हे पेपरचे तुकडे आहेत, हे तुम्ही त्याच्यामध्ये घाला आणि त्याचं मॉइश्चर तुम्ही मेंटेन करा, तुमच्या कंपोस्टला काहीही होणार नाही. तसंच त्याच्यामध्ये तुम्हाला हळदीचं आणि हिंगाचं पाणी पण शिंपडता येईल. तसंच यामध्ये एक अशा मोठ्या प्रकारच्या अळ्या तयार झालेल्या पण आपल्याला दिसतात, तेव्हा त्या अळ्या जरी झाल्या तरी घाबरायचं काहीही कारण नाही. तुम्ही ते ज्या वेळेला पसरवून ठेवता त्यावेळेला एक तर त्या मरतात किंवा पशुपक्षी ते खाऊन घेतात, आणि सपोज त्या कंपोस्टमध्ये जरी राहिल्या तरीसुद्धा त्यासुद्धा कंपोस्टिंगचं काम करत असतात, त्याच्यामुळे घाबरायचं आणि काम आपलं सोडून देण्याचं काहीही कारण नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मंजुश्री कुलकर्णी नागपूर, या म्हणत आहेत की ऑर्गॅनिक फार्मिंग, हां, हाऊ फार ऑर्गॅनिक फार्मिंग इज बेनिफिशियल टू ह्युमन बीइंग्स. मला असं वाटतं हा विषय स्वतंत्र आहे आणि आजचा आपला जो विषय आहे तो घरातील ओल्या कचऱ्यापासून आपल्याला खत तयार करायचं आहे, त्यामुळे या विषयावरती आपण स्वतंत्रपणे बोलू शकू. त्यानंतरचा प्रश्न आहे संदीप सीताराम तळेगाव दाभा यांनी विचारलं आहे. हे म्हणतात की हे सगळं ऐकून आणि तो व्हिडिओ पाहून हे सगळं सेशन ते खूप एक्साईट झाले आहेत आणि त्यांना त्यांच्या गच्चीवरती गार्डन तयार करायचं आहे. मला हे ऐकूनसुद्धा इतका आनंद झाला की चला आमचा उद्देश सफल झाला आणि कुणीतरी ताबडतोब ह्याच्यावरती सुरुवात करायचा प्रयत्न करतो आहे आणि इच्छा प्रदर्शित केली आहे. मला खूप मनापासून आनंद झाला आणि मी तुम्हाला त्याबद्दल शुभेच्छाही देते. ज्योती शेलार पुणे यांचं आहे, या विचारतात की आपल्या या किचन वेस्टमध्ये आपल्याला शिजलेलं अन्न, अंड्याचा पिवळा भाग वगैरे असं आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येईल का? मी पहिल्यांदा सांगते तुम्हाला की आपल्या कंपोस्टमध्ये आपल्याला शिजलेलं अन्न, अंड्याचा पिवळा भाग अजिबात टाकायचा नाही आहे. अंड्याची टर्फलं जी आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो, कारण या शिजलेल्या अन्नामध्ये तेल, तूप, मीठ, साखर हे आणि अन्य काही पदार्थ असे सगळे त्याच्यामध्ये टाकलेले असतात, तर याच्यामुळे अन्य कीटकांना, माशांना आमंत्रण मिळतं. कचरा सडायला लागतो आपला, तेव्हा आपल्याला कचरा सडवायचा नसून कुजवायचा आहे, तर शक्यतोवर हे पदार्थ याच्यामध्ये टाकूच नका. मला असं वाटतं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणि त्यांनी हेही विचारलं आहे पुढे की हाऊ बेस्ट टू स्टोअर फर्टिलायझर दस मेड. मग तुम्ही तयार झालेलं हे कंपोस्ट जे आहे ते कुठल्याही कंटेनरमध्ये तुम्हाला ठेवता येतं आणि त्याचा वापर तुम्ही झाडांच्या करता करू शकता. डॉक्टर अमृत करमरकर डोंबिवली यांनी विचारलं आहे हाऊ टू डू दिस इन होम विदाऊट स्मेल, म्हणजे काहीही वास वगैरे न येता मला हे घरी कसं करता येईल. सगळ्यात पहिला सांगते तुम्हाला की हे जर व्यवस्थित प्रमाण साधलं गेलं तर तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये जरी हे बीन ठेवलं तरी तुम्हाला अजिबात वास येणार नाही त्याचा. ह्याच्या आधी पण मला असं वाटतं मी तुम्हाला म्हणजे एका व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की कार्बन, नायट्रोजन, एअर आणि मॉइश्चर याचं प्रमाण जर बरोबर झालं, साधलं गेलं तर तुमचं कंपोस्ट व्यवस्थित चालू राहील, काहीही वास येणार नाही, घाण येणार नाही, त्याच्यात चिंटही होणार नाही. तुम्ही माझा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकेल आणि त्या उपरी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकता. अजिंक्य देशपांडे औरंगाबाद यांनी विचारलं आहे हाऊ टू स्टोअर ऑर्गॅनिक मॅन्युअर, तुम्ही कुठल्याही तयार झालेलं खत कुठल्याही कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि वापरू शकता. त्यानंतर आहे संदीप जोशी मुंबई यांनी विचारलं आहे हाऊ टू मेक बायोकल्चर ॲट होम. तर
त्याला आपल्याला असं सांगता येईल की घरच्या घरी आपल्याला जर का हे बायोकल्चर तयार करायचं असेल तर आपलं ताक असतं, दही चांगलं घुसळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं, थोडं ठेवून द्यायचं ते, आणि वरचं पाणी जे आहे ते आपल्याला कल्चर म्हणून वापरता येतं. शक्यतो दही त्याच्यामध्ये घालू नका, कारण दुग्धजन्य हे जे पदार्थ असतात हे लवकर सडतात आणि त्याचा घाणेरडा वास येतो, म्हणून आपल्याला फक्त त्यातलं पाणी वापरायचं. तसंच डाळ तांदूळ धुतलेले जे पाणी असतं ते पाणी घ्यायचं, 24 तास ठेवून द्यायचं आणि ते पाणी आपल्याला कल्चर म्हणून वापरता येतं. शिजलेला भात आहे त्या भातामध्ये तुम्ही पाणी घाला, भरपूर पाणी घाला आणि 24 तास ठेवून द्या, ते पण तुम्हाला कल्चर म्हणून वापरता येईल. तसंच गूळ आहे, गुळामध्ये पाणी घाला, ठेवून द्या ते आणि तुम्हाला 24 तासाच्या नंतर, म्हणजे गुळाचं प्रमाण कमी ठेवा, एखाद्याला मुंग्या लागायची शक्यता असते तेव्हा अगदी नॉमिनल लागतो, कारण त्याच्यापासून मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होत असतात. अशा तऱ्हेने आपण घरगुती पण बायोकल्चर आपल्याला तयार करता येतं. त्यानंतर आहे डॉक्टर मेघा कुलकर्णी चंद्रपूर यांनी विचारलेलं आहे, कॅनव्हीस हे सच ऑर्गॅनिक फर्टिलायझर ॲज बायो फर्टिलायझर? हो म्हणता येईल की, कारण यातही सूक्ष्म जीवाणू असतात आणि ते फक्त त्याचं प्रमाण कमी असतं आणि बायो फर्टिलायझर आपल्याला जे बाजारामध्ये मिळतं आहे त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या, म्हणजे त्याचं प्रमाण अतिशय जास्त असतं आणि त्याला जीवाणू खत म्हणतात. त्याच्याकरता चारकोलचं कल्चर करून त्याच्यामध्ये हे जीवाणू मिसळले जातात, हा याच्यामधला फरक आहे. सचिन देव यांचा प्रश्न आहे, ते म्हणाले मी कंपोस्टही बनवतो ओल्या सुक्या कचऱ्यापासूनचं, त्यानंतर पानांपासूनसुद्धा हे कंपोस्ट बनवत आहेत, पण त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं आहे की माझा इथे कंपोस्ट तयार करायला 6-6 महिने लागतात आणि त्याच्याकरता त्यांनी एक मोठा 200 लिटरचा बॅरेल असा ड्रम पण वापरलेला आहे, त्याला छिद्र केली आहेत, सगळं केलं आहे, पण तरी वेळ लागतो आहे. मला काय वाटतं आहे, म्हणजे माझ्या मताप्रमाणे मला असं वाटतं आहे की याच्यामध्ये कचरा खूप जास्त होतो आहे. तुम्ही तो जो कचरा त्याच्यामध्ये भरता आहात तो वरपर्यंत जर आला असेल तर त्याला चोक होत आहे ते, तर तो 3/4 भरल्यानंतर तुम्ही तिथे ते थांबवा आणि दुसरा ड्रम तयार करून त्याच्यामध्ये भरायला लागा. या ड्रमामध्ये हलवणं तुमचं चालू ठेवा, एरेशन वगैरे बरोबर झालं, पाण्या म्हणजे बाकीच्या या सगळ्या वस्तू गोष्टी बरोबर जर झाल्या तर तुमचं कंपोस्ट लवकर तयार होऊ शकतं. आणि हे जे ड्राय लीव्सपासून आपण कंपोस्ट बनवतो त्याला खरोखरीच वेळ लागतो, साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष ह्याच्या आपल्याला या पानांपासूनचं खत बनवायला लागत असतं. आता समजा जर तुम्हाला लवकर हवं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही युरिया घालू शकता, की 1-5 लिटरच्या पाण्यामध्ये 2 चमचे युरिया टाकून ते पाणी तुम्ही त्याच्यामध्ये शिंपडू शकता आणि बाकी तर प्रोसिजर तुम्हाला माहितीच असेल, तर 1 वर्षापेक्षा कमी काळामध्ये तुम्हाला कंपोस्ट मिळेल, पण त्याच्यामध्ये युरिया वापरलेला राहील, तेही सेंद्रिय राहणार नाही. तसंच तुमच्या ह्याच्यामध्ये कचरा जर तुम्ही मोठे मोठे तुकडे टाकत असाल तरीसुद्धा हा कचरा कुजायला वेळ लागेल, तो बारीक करून टाका, की आय होप की तुम्हाला लवकर त्याचे रिझल्ट्स मिळतील. त्यानंतर आहे सुनील सूर्यकांत पवार करमाला यांनी विचारले आहे की व्हाईट फंगस ऑन कंपोस्ट इज इट यूजफुल ऑर डेंजर टू कंपोस्ट व्हेन वी यूज एनी पील फर्टिलायझर टू व्हेजिटेबल्स? आता मंडळी, हे फंगस जे आहेत ना हे याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही फंगस जे आहेत ते उपयोगी आहेत, काही हार्मफुल आहेत आणि काही काहीच करत नाहीत अशा प्रकारचे. तर आपल्या कंपोस्टमध्ये जो फंगस तयार होतो आहे तो अजिबात हानिकारक नाही आहे, उलट त्याचा आपल्याला उपयोगच होतो आहे, तेव्हा घाबरून जायचं काही कारण नाही आहे. कंपोस्ट हलवत राहा, काही बिघडत नाही, आपलं कंपोस्ट तयार राहील. आणि आपलं जे तयार झालेलं कंपोस्ट आहे ते तुम्ही साधारण 1-15 दिवसांनी 1-1 मूठ तुमच्या झाडाच्या, म्हणजे ज्याच्यात तुम्ही लावलं असेल त्याच्या तुम्ही आजूबाजूने टाकून आणि मातीमध्ये मिसळून त्या, अतिशय सुंदर खत तुमच्या झाडांना मिळणार आहे. आशा पाटील डोंबिवली, मी घरी उरलेल्या भाजीपाल्यापासून खत बनवायचा प्रयत्न केला पण जमत नाही. आशाताई, तुम्ही हा माझा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही जरूर बघा. मला असं वाटतं की बरोबर तुमच्याकडे तुमच्या काय चुका होत आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं कंपोस्ट अतिशय चांगल्या तऱ्हेने तयार होईल. आणि याशिवाय तुम्हाला जर काही अडचण आलीच
तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. अनघा पंडित मुंबई यांनी विचारलं आहे की स्मॉल इन्सेक्ट्स फॉर्म इन टू द फर्टिलायझर बास्केट, हाऊ कॅन वी अवॉइड दिस. मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी आधी दिलेलं आहे. तुमच्या या कंपोस्टमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होत आहे म्हणून अळ्या वाढत आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुका पाला, कुठलेही सुके पदार्थ म्हणजे आपलं कागदाचे तुकडे, सुकी पानं किंवा कोकोपीठ तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये, हलवून द्या म्हणजे तुमच्या कंपोस्टमध्ये काहीही होणार नाही. यानंतर मंगेश अळणकर पुणे यांनी विचारलं, घाणेरडा वास येतो, तेच आहे की कंपोस्टमध्ये ज्या वेळेला पाण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळेला ते सडायला लागतं, त्यातनं गॅस निघायला लागतो आणि घाणेरडा वास येतो. त्याच्यामुळे पाण्याच्या प्रमाणाकडे, म्हणजे पाण्याचं प्रमाण म्हणजे तुम्ही ओला कचरा जो त्याच्यामध्ये टाकता आहात त्याचं प्रमाण जर जास्त झालं आणि सुक्या कचऱ्याचं प्रमाण जर कमी झालं तर तो ओला व्हायला लागतो. याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्याच्यामध्ये जास्त करून सुका कचरा टाकायचा आहे. संगीता धोटे, पावसाळ्यात ओला कचऱ्याचं संरक्षण कसं करायचं, म्हणजे मला असं वाटतं की त्या कंपोस्ट बिनच्याबद्दल विचारत असाव्यात. तर कारण आपण निघालेला कचरा तर बिनमध्ये टाकतोच आहोत, तर त्याच्यामध्ये पावसाचं पाणी जाणार नाही अशा जागी त्याला ठेवा. एखादं पॉलिथीन वगैरे तुम्ही त्याच्यावरती घालू शकता आणि त्याचं संरक्षण करू शकता. माझ्याकडे या आपल्या गुगल फॉर्मवरती जे काय प्रश्न आले होते त्या प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. आणि आता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत तर त्या शंकांचं आपण निरसन करायचा प्रयत्न करूया. नीता सुर्वे, यांनी विचारलं आहे की फक्त जागेतील पालापाचोळा आणि देवाची फुलं टाकली तर चालतील का. काहीच हरकत नाही, आपल्याला आपल्या जागेमध्ये जो काय पालापाचोळा मिळतो आहे ना तो तुम्ही टाका, देवाची फुलं त्याच्यामध्ये टाका. फक्त एक बघा की त्याच्यामध्ये काही म्हणजे कीड वगैरे नसावी, कीडे नसावेत त्याच्यामध्ये, आणि ते तुम्ही अगदी निसंकोच त्याच्यामध्ये वापरू शकता. मोहन जोशी पिंपरी चिंचवड यांनी विचारलं आहे, 2.5-3 महिन्याचा कालावधी कमी करण्यासाठी काय करता येईल. आणि दुसरा प्रश्न आहे, मुंग्या आळ्या चिलटं होऊ नये म्हणून काय करावं. मला असं वाटतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगते की या आधीच मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की मुंग्या आळ्या चिलटं हे सगळं तुमचं पाण्याचं प्रमाण वाढलं की याच्यामध्ये होतं. आणि सपोज ते झालं जरी तरी त्याच्यामध्ये हळद हिंगाचं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये मिसळा आणि हवा व्यवस्थित त्याला लागू शकेल एवढं तुम्ही बघा. आता यांनी पहिला विचारला होता प्रश्न की 2.5-3 महिन्याचा कालावधी जास्त वाटतो आहे, तर मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ना यांना काम करायला एक ठराविक कालावधी लागत असतो, त्या प्रमाणामध्येच म्हणजे त्या पद्धतीनेच ते काम करतात. आपल्या घाईने ते काम लवकर करू शकत नाहीत, ज्या वेळेला हे काम करत असतात त्यावेळेला ती उष्णता त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते. होत आलेलं कंपोस्ट तुम्ही दुसऱ्या ज्या वेळेला बिनमध्ये ठेवता त्यावेळेला त्याची उष्णता कमी कमी झालेली असते आणि ज्या वेळेला ते तयार झालं असतं त्यावेळेला ते हाताला थंड लागतं, याचा अर्थ की तुमचं कंपोस्ट तयार झालेलं आहे. तर हा 2.5-3 महिन्याचा कालावधी आपल्याला लागतोच आहे. पण फक्त त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेला आपण सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला तो वाटतो की 3 महिन्याचा कालावधी मोठा आहे, पण जेव्हा तुमची ही चेन सुरू होते त्यावेळेला ते तिसरं भरलेलं असतं, त्यावेळेला तुमचं हे सुरू झालेलं असतं, तर तुम्हाला ही चेन आपली चालू राहते आणि तुम्हाला सतत त्याचा पुरवठा होत राहतो. सुरेश खेडकर, द्रव कल्चर व तुम्ही ते कल्चर न वापरता केली आहे, दोन्हीमधील फरक काय. द्रव कल्चर म्हणजे माझ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याच्यावरनं कदाचित तुम्ही विचारत असाल, तर ते जे ह्याचं पाणी आपण वापरलेलं आहे ताक हे कल्चरच आहे. आणि आधी पण मी सांगितलं होतं त्याप्रमाणे की तांदूळ, डाळ तांदूळ धुतलेलं पाणी, गूळ आणि पाणी, त्यानंतर आपलं भात, शिजलेला भात त्याच्यात पाणी घालून आपण जे घालतो आहे ही सगळी द्रव कल्चर आहे, हे आपण वापरू शकतो. म्हणजे ती क्रिया जी आहे म्हणजे आपण आणखीन ॲड करतो आहे त्याच्यामध्ये जे सूक्ष्माणू आहे, जीवाणू आहेत, ते या पदार्थांमधनं आणखीन त्याच्यामध्ये ॲड करतो आहोत की जेणेकरून आपलं कंपोस्ट लवकर तयार होईल.
मंजू कापरे, मी खत बनवती आहे पण त्यात ओलसरपणा राहतो आहे आणि मुंग्या व झुरळं दिसत आहेत. ह्याच्यामध्ये वेज डिकम्पोजर घालू शकते का? हो नक्की, तुम्हाला वेज डिकम्पोजर ह्याच्यामध्ये घालता येईल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्माणू जीवाणू आहेतच. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणता आहात की ओलं राहत आहे, म्हणजे याच्यामध्ये तुमचं सुक्याचं प्रमाण कमी होत आहे, त्याच्यामुळे त्याला मुंग्या लागत आहेत. किंवा तुम्ही जे पदार्थ त्याच्यामध्ये टाकता आहात ते कोणते टाकता आहात ते थोडे चेक करून घ्या आणि सुका कचरा त्याच्यामध्ये जास्त मिसळा, म्हणजे तुमचं खत चांगल्या तऱ्हेने तयार होईल. मोहन जोशी, वर्तमानपत्राची छपाईची शाई ही कंपोस्टसाठी घातक असते असं म्हणतात, असं ऐकलं होतं, ते खरं आहे का? हो खरं आहे ही, म्हणून शक्यतोवर आपण ज्यावेळेला हे पेपर याच्यामध्ये घालत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये छापलेले जे पेपर आहेत, शाई वापरली गेलेली आहे, रंगीत काही कागद आहेत असे ते त्याच्यामध्ये वापरायचे नाही. ग्लेस्ड पेपर जो आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा नाही आहे आणि बाकीचे तुम्ही पेपर त्याच्यामध्ये नक्की घालू शकता. त्यानंतर हे विनय पांडे, रोज 1-2 दिवसाचा भाजीपाला टाकल्यानंतर त्यात सुका पालापाचोळा प्रत्येक वेळी टाकायचा का? हो, शक्यतोवर ती टाकतच जा. किंवा तुमच्या बिनमध्ये काय प्रमाण हवं आहे, म्हणजे ओला कचरा जास्त हवा आहे का सुका कचरा जास्त हवा आहे हे पाहून तुम्हाला ते ठरवावं लागेल आणि काही हरकत नाही. 1-2 भाजीपाला ठीक आहे. वासंती देशपांडे, खूप महत्त्वाची माहिती मिळते, धन्यवाद वासंतीताई. तुम्ही नक्की कंपोस्ट बनवायला सुरुवात करा, ऑल द बेस्ट. अपर्णा पवार क्षत्रिय, नाईस इन्फॉर्मेशन, थँक्यू मॅम. वासंती देशपांडे यांचा पुन्हा दिसतो आहे मला प्रश्न की कांद्याच्या साल्याचं पाणी टाकता येईल का? हो अगदी नक्की टाकता येईल, पण त्याच्यामध्ये मी काय सजेस्ट करीन की कांद्याचं पाणी जे आहे ना हे तुम्ही झाडांना घाला आणि कांद्याची सालं जी उरताहेत ना ती तुम्ही कंपोस्टमध्ये टाका, म्हणजे दोन्ही याचा तुम्हाला चांगल्या तऱ्हेने उपयोग मिळेल. गीता दुगल यांनी विचारलं आहे की सोसायटीमध्ये कंपोस्ट तयार करता येईल का आणि कसं करायचं. तर गीताताई, आपण जो आजचा विषय आपण घेतला आहे की घरच्या घरी आपल्याला कंपोस्ट कसं तयार करता येईल, म्हणजे हे छोट्या प्रमाणावरती आहे, आणि तुम्ही विचारलं आहे की सोसायटीमध्ये करायचं आहे म्हणजे त्याचं प्रमाण पुष्कळ मोठं आहे, त्याच्यामुळे या तऱ्हेने ज्या वेळेला हे करायचं असतं त्याच्याकरता आपल्याला स्वतंत्र मार्गदर्शन करावं लागेल. तेव्हा तुम्हाला ज्या वेळेला हे करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क जर साधलात तर मी संबंधित व्यक्तींशी पण आणि आम्ही सर्वजण तुम्हाला निश्चितपणे मदत करू. मुग्धा सुमन, ओला सुका कचरा घालून कंपोस्ट करण्यासाठी बाल्कनीमध्ये जास्त नॅचरल ड्राय कचरा नसेल तर काय करावं? हां, तर मी तुम्हाला सांगितलं, आधी पण सांगितलं होतं की आपण या कंपोस्टमध्ये जर का आपल्याला कचरा नाही मिळाला, वाळलेला सुका कचरा आपल्याला जर नाही मिळाला तर तुम्ही कोकोपीट वापरा त्याच्यामध्ये. आजकाल कोकोपीट तर भरपूर बाजारामध्ये मिळतं आहे, तर तुम्ही कोकोपीट वापरू शकता, कागदाचे कपटे त्याच्यामध्ये वापरू शकता आणि तुमचं कंपोस्ट तुम्ही चालू ठेवू शकता, काही हरकत नाही आहे जर समजा नाही मिळाला तर. आता ज्यावेळेला तुम्ही हे सुरू करायचा विचार करता आहात म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्याला कशाकशाची जमवाजमव करून ठेवावी लागेल ती. पावसाळ्यात ओलसरपणा नॅचरली वाढू शकतो काय, तर काय करावं? हो, पावसाळ्यामध्ये थोडा ओलसरपणा वाढतो, तर आपण त्याच्यामध्ये सुक्या कचऱ्याचं प्रमाण वाढवायचं, म्हणजे मग आपल्याला हे बघायचं की हा बॅलन्स आपल्याला करायचा आहे की नायट्रोजन आणि कार्बन, ओला कचरा आणि सुका कचरा याचा आपल्याला बॅलन्स करायचा आहे. संजीवनी चौधरी, छान माहिती मिळते असं यांचं म्हणणं, धन्यवाद संजीवनीताई. मुग्धा सोमण, ओलसरपणा कमी जास्त झाला 1-2 महिन्यात तर कंपोस्ट बनवायचा कालावधी वाढतो का?
हा थोडासा तर ह्याच्यामध्ये परिणाम होणारच आहे ना, की ओलसरपणा जर जास्त झाला तर त्याच्यामध्ये उष्णता एवढी निर्माण होणार नाही, कारण या कंपोस्टमध्ये जे जीवाणू विषाणू हे सूक्ष्माणू असतात यांना सुका कचरा पण खाद्य करता लागत असतो, जर त्यांना ते नाही मिळालं तर ते एवढे ॲक्टिवेट होणार नाहीत ना, त्याच्यामुळे तो कंपोस्ट होऊ शकतं की याला बनायला वेळ लागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांचं खाणं त्यांना वेळेवारी देत गेलात तर तुमचं कंपोस्ट नक्कीच लवकर तयार होईल. आणि तुम्ही म्हटलाय की खूप छान माहिती मिळती आहे, धन्यवाद मुक्ताताई मुग्धाताई. हां, मोहन जोशी यांचा आला आहे की त्यांनी धन्यवाद दिले आहे की छान माहिती मिळाली आहे. तर मी पण तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही माझा एवढा कार्यक्रम ऐकता आहात आणि त्याच्याबद्दल प्रतिक्रिया पण दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद. तसंच वासंती देशपांडे यांनी पण म्हटलं आहे, धन्यवाद दिला आहे, धन्यवाद वासंतीताई. आणि आता कंपोस्ट मात्र नक्की घरी तयार करायला लागा. तसंच रेखा बुरांडे यांनी पण म्हटलं आहे की चांगली माहिती मिळती आहे, मी या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सांगते की तुम्ही सगळेजण घरी कंपोस्ट तयार करायला लागा आणि त्या ह्याचा आनंद घ्या की आपण आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याचा आपण उपयोग करतो आहोत आणि आपल्या घरातली बाग आपण उत्तम तऱ्हेने म्हणजे फुलवतो आहोत. खूप आनंद मिळतो त्या झाडांच्यापासून आपल्याला, तो आनंद तुम्ही घ्या असं मला वाटतं. मंजू रागीट यांनी म्हटलं की छान होत आहे आणि व्हिडिओ आणि ऑडिओ क्वालिटी पण चांगली आहे, धन्यवाद मंजू ते. विनय पांडे, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन, थँक्यू सर. वसंत देशपांडे, राजश्री नाईक या सगळ्यांनी धन्यवाद दिले आहेत. मी पण तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही चांगल्या माझा व्हिडिओ माझं चर्चासत्र तुम्ही ॲप्रिशिएट करता आहात, थँक्यू. ग्रामायण परिषद नागपूर हे म्हणत आहेत आम्हाला खूप छान उपयुक्त अशी माहिती मिळती आहे, धन्यवाद. मुग्धा सोमण यांनी पण धन्यवाद दिले आहेत, मी पण तुम्हाला धन्यवाद देते, तुम्ही पण कंपोस्टिंग सुरू करा. आभा काळे यांचं म्हणणं आहे की आधी जर कंपोस्ट आपल्याजवळ जर नसेल तर नुसती माती घातली तर चालेल का? अगदी चालेल, अगदी बिनधास्त तुम्ही घालू शकता. मी माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, कारण तुम्ही ज्यावेळेला पहिल्यांदाच सुरू करता आहात तर तुमच्याजवळ कंपोस्ट मिळणं शक्य नाही आहे, किंवा त्याच्यामुळे तुम्ही माती घालू शकता, कारण मातीमध्ये सुद्धा बॅक्टेरियाज असतातच आपल्याला आणि त्या याच्यामध्ये आपोआप वाढायला लागतात ते आणि आपलं कंपोस्ट तयार व्हायला लागतं, त्याच्यामुळे अगदी बिनधास्त तुम्ही माती घालू शकता, फक्त माती खूप जास्त प्रमाणामध्ये घालू नका. निलिमा बावणे यांनी पण ॲप्रिशिएट केलं आहे, धन्यवाद निलिमा बाई. स्मिता गुलवानी आहे यांचं म्हणणं आहे की यांना चांगल्या तऱ्हेची माहिती आणि सगळं मिळतं आहे, त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आहेत. आणि सुरेखा सराफ यांचंही म्हणणं आहे की छान माहिती मिळती आहे, दोघींना पण माझ्याकडनं धन्यवाद. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता. मला असं वाटतं बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि माझ्या परीने मी त्याची उत्तरं देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आपण थोडा वेळ वाट बघूया की आणखीन कुणाला काही विचारायचं आहे का, अन्यथा आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला थांबवावा लागणार आहे.
मला असं वाटतं कांचन भुतड यांनी विचारलं आहे की फक्त कंपोस्टमध्ये झाडं जगतात का म्हणून, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण डायरेक्ट झाडं लावण्यापेक्षा मातीमध्ये कंपोस्ट मिसळून आणि जर झाडं लावली तर त्याचा आणखीन जास्त फायदा होतो. म्हणजे पाण्याची जमिनीची पाणी धारण करण्याची शक्ती वाढते, आणि जर नुसतं आपण कंपोस्टमध्ये लावलं तर ती पाणी जास्त करून ड्रेनआउट होतं. म्हणून आपण शक्यतोवर त्याच्यामध्ये मातीमध्ये मिसळून लावावं असं माझं मत आहे. शर्मिष्ठा कुलकर्णी, आभा काळे, शिल्पा पुसतकर यांनी म्हटलं आहे की चांगली माहिती मिळती आहे, आणि त्यांना मला सगळ्यांना मी धन्यवाद देते की मला जे म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचत आहे याचा मला आनंद आहे. कांचन भुतड, सुका कचरा नसेल तर खोक्याचे तुकडे टाकले तर चालतील का? म्हणजे काही हरकत नाही, ब्राऊन आपल्याला पेपर पाहिजे आहे त्याचे तुकडे करून तुम्ही टाकू शकाल, पण त्याला जर का प्लास्टिक लागलेलं असेल तर ते मात्र काढून घ्या, आणि प्रिंटेड जर का असेल तर तो तेवढा भाग त्याच्यामधनं काढून टाका. हां, यांनी विचारलं आहे की आपण कंपोस्टिंग तयार करत असताना जे पाणी तयार होत आहे तर त्या पाण्याला काय वास वगैरे येतो का, किंवा ते किती दिवसपर्यंत आपल्याला स्टोअर करता येतं? तर याला काहीही वास वगैरे नसतो, तुम्ही स्टोअर करू शकता. ज्यावेळेला हे पाणी निघतं त्यावेळेला ते थोडंसं असं पिवळसर ऑरेंज रंगाचं असतं, आणि जसजसं ते जुनं व्हायला लागतं तसतसा त्याचा रंग काळपट व्हायला लागतो, आणि आपल्याला पुष्कळ दिवसपर्यंत महिन्यांपर्यंत आपल्याला हे वापरता येतं. अच्छा, कांचनताईंचं म्हणणं आहे की मी इथे दुबईला असते आणि तिथे माती मिळत नाही म्हणून विचारलं. काही हरकत नाही आहे, तिथे जर का कोकोपीट मिळत असेल तर तुम्ही कोकोपीट वापरू शकता त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की बरीचशी माहिती तुम्हाला मिळाली आहे, आणि तुमचा प्रयत्न पण राहणार आहे याच्यामध्ये कंपोस्ट तयार करण्याचा, आणि मी माझ्याद्वारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देण्याचाही प्रयत्न केला आहे. एक आणखीन प्रश्न आला आहे राजलक्ष्मी कुलकर्णी म्हणून, की त्या म्हणत आहे की त्यांना खूप छान माहिती मिळाली आणि याच पद्धतीने त्या घरी पण हे करताहेत, कंपोस्ट बनवताहेत. तर धन्यवाद लक्ष्मीताई, राजलक्ष्मीताई, आणि तुम्हाला पण शुभेच्छा देते मी की छान चांगलं काम तुम्ही करत आहात. अच्छा, या कार्यशाळेमध्ये सगळेजण सहभागी झालात, मला खरंच खूप आनंद झाला की बरेच जण याच्यामध्ये सहभागी झाले, आणि खरोखरी तळमळ दिसली मला की त्यांना त्यांच्या घरी कंपोस्ट तयार करायचं आहे. आणि जो उद्देश होता की हा जो कचऱ्याचा एवढा मोठा प्रश्न आपल्या इथे निर्माण झाला आहे तर आपल्या परीने तो कसा सोडवता येईल, आपलं पर्यावरण आपल्याला कसं सुरक्षित करता येईल, आणि म्हणजे त्याचबरोबर आपोआप आपलं नागपूरसुद्धा सुंदर होणार आहे, आणि अशी जर प्रत्येक शहरं सोसायट्या आपली सगळी नगरं पूर्ण नागपूर आपला देश जर का असा स्वच्छ राहिला तर मग काय विचारता? म्हणजे मग पर्यावरणाचा जो धोका आहे तो धोका आपला टळणार आहे, आणि हा कंपोस्ट तयार करणं म्हणजे आपल्याला निसर्गातून आपण जे घेतलं आहे ते निसर्गाला आपण परत करतो आहोत हे त्याच्यामधनं आपण शिकतो आहोत, आणि हा एक चांगला संस्कार आपण पुढच्या पिढीवरती पण करतो आहोत. तर याबद्दल हे सगळं पाहून मला खूप आनंद झाला, आणि तुम्ही त्यापासून प्रेरणा घेत आहात याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आहे. आणि हा कार्यक्रम ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आपण आयोजित केला होता त्याबद्दल, आणि त्यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आणि आता पुढील रविवारी एक पुन्हा नवीन विषय घेऊन आपण ग्रामायणमध्ये
येणार आहोत तेव्हा सगळ्यांचं मी स्वागत करते आणि तुम्ही सगळे आप्त मित्र सगळे त्याच्यामध्ये सहभागी व्हा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. नमस्कार, धन्यवाद.